बनवायला एकदमच सोपा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये टेस्टी असा व्हाईट पुलाव कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे अजिबात कुठले मसाले नाही एकदम हेल्दी असा व्हाईट पुलाव आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आशूज किचन नगरीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी झटपट होणारा असा व्हाईट पुलाव तेही एकदम कमी साहित्यामध्ये आणि खूपच स्वादिष्ट बनवायचा आहे आपल्याला हा पुलाव चला तर आता आपण साहित्य बघून घेऊया इथे मी गाजर घेतलेले आहेत असे उभे कट करून थोडासा फ्लॉवर घेतलेला आहे तांदूळ घेतलेला आहे एक वाटी वटाणा घेतलेला आहे मी एक वाटी आणि हे बीन्स घेतलेले आहेत एक वाटी आता हे खडे गरम मसाले आहेत इथे तमालपत्र आहे शहाजिरं आहे एक मोठी विलायची घेतलेली आहे सात ते आठ लवंगा घेतलेल्या आहेत सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत मी थोडेसे आलं घेतलेलं आहे अर्धा इंच आणि सात ते आठ पकड्या लसूण घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत उभ्या कट करून आणि हा बिर्याणी मसाला मी अर्धा चमचा घेतलेला आहे काजू आलं आणि लसूण आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहोत आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे यामध्ये मी तीन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यावर आपण हा खडा मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया त्याबरोबर हिरवी मिरचीही टाकणार आहोत आपण शहाजिरे लवंग मिरी दालचिनी तमालपत्र आणि हिरवी मिरची आपण टाकलेली आहे याच्यामध्ये आता भाज्या टाकून घेऊया आपण आधी बीन्स टाकलेले आहेत मी आता मटार टाकून घेऊया गाजरही टाकूया याच्यामध्ये आणि फ्लॉवरही टाकूया आता हे छानसं परतून घेऊया आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे त्या भाज्या टाकू शकता छानसं परतलेलं आहे आता आपण वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया काजू आलं आणि लसूण याचं वाटण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे अजिबात जास्त मसाले आपण याच्यामध्ये टाकायचे नाहीत भाज्यांचा आणि गरम मसाल्याचा मस्त फ्लेवर येतो या भाताला आता मी बिर्याणी मसाला अर्धा चमचा याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया आपण थोडंसं पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागलेला होता तर त्यातलं पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये हा मसाला आणि भाज्या छानशा आपण शिजून घ्यायच्या आहेत बघा मस्तपैकी शिजलेला आहे मसाला आणि भाज्या त्यातलं पाणी आटून गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया आता तांदूळ छानसा परतून घेऊया आपण मी दोन ते तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यामुळे तांदळाचं स्टार्च निघून जातं आणि मस्त मोकळा होतो भात आता छानसा परतून झालेला आहे तांदूळ मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड करूया एक वाटी तांदळाला मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे यामुळे आपला भात मस्त मऊही शिजतो आणि मोकळाही होतो आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे किंचितशी साखरही टाकणार आहे मी आणि एक छोटं लिंबूही आपण याच्यामध्ये पिळूया आता याला छानशी उकळी आली की आपण कुकरला झाकण लावून याच्यात दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आधी हाय फ्लेमवरती एक शिट्टी करून घ्यायची आणि नंतर गॅसची फ्लेम लो ठेवून अजून एक शिट्टी घ्यायची यामुळे आपला पुलाव एकदम मऊही शिजेल आणि मोकळाही होईल तर तयार झालेला आहे व्हाईट पुलाव आता आपण बघून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे पुलाव अगदी मऊ शिजलेला आहे आणि मोकळाही झालेला आहे आता आपण सर्व करूया मस्त गरमागरम व्हाईट पुलाव किती सुंदर झालेला आहे पुलाव आपला तुम्ही बघू शकता मंडळी आणि फ्लेवर तर इतका मस्त येतो आहे फक्त गरम मसाले आणि तांदळाचा फ्लेवर एकदमच हेल्दी रेसिपी आहे ही अजिबात मसालेदार नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीनं आपण हा पुलाव केलेला आहे आणि याच्यामध्ये भाज्याही आहेत त्यामुळे तुम्ही हा नक्की करून बघा खूप मस्त खूपच टेस्टी लागतो हा तुम्ही दाल तडकाबरोबर पनीर टिक्का बरोबर किंवा मिक्स बरोबरही खाऊ शकता खूप मस्त लागतो तुम्ही नक्की ही रेसिपी घरी करून बघा आणि तुमचा वाईट पुलाव कसा झाला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तर कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद